This leopard cub was separated from her mother after falling down a 30-foot well. There was no way for her to come out on her own. The Forest Department requested us to help rescue her safely, and within 20 minutes of getting the call, we were on our way. We arrived at the well location and began setting up while the forest officials and members from our team addressed all the concerns the locals had. Keta? तर हा बिबट्या सदर 2.5 महिन्याचा बिबट्या आहे आणि एवढं छोटं पिल्लू आपण निसर्गात सोडू शकत नाही कारण त्याची आई जवळपास फिरते आणि हे पिल्लू जर निसर्गात सोडलं तर त्याचा मृत्यू हा अटळ आहे कारण तो त्याच्या आईशिवाय राहू शकत नाही. आणि शेतकऱ्याला थोडस आहे शेतीत जाण्याबद्दल थोडासा प्रॉब्लेम, पण त्यांनी चोऱ्या मारे आणि शेतीचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांचं त्यांनी संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळे शेतामध्ये जे रानडुक्कर वगैरे येतात ते तिथे त्यांचं खाणं आहे. ते खाणं असल्यामुळे ते शेताचं नुकसान वगैरे करत नाही. त्यामुळे लेपर्ड हे आपल्या शेतात असणं खूप चांगलं आहे.